ए घन अधिक बी घन चे अवयव आता आपण ए घन अधिक बी घन चे अवयव कसे पाडतात ते पाहू आपण ए अधिक बी कंसाच्या घनाचा विस्तार आहे ए अधिक बी चा घन बरोबर ए घन अधिक तीन ए वर्ग बी अधिक तीन ए बी वर्ग अधिक बी घन या सूत्रातून आपण जर तीन ए बी हा सामायिक अवयव घेतला तर या सूत्राची मांडणी ए अधिक बी चा घन बरोबर ए घन अधिक बी घन अधिक तीन ए बी गुणिले ए अधिक बी अशा प्रकारे होईल आता या दोन्ही बाजूंच्या पदांची अदलाबदल करून घेऊया म्हणजे उजवी बाजू डाव्या बाजूला व डावी बाजू उजव्या बाजूला जसे ए घन अधिक बी घन अधिक तीन ए बी गुणिले ए अधिक बी बरोबर ए अधिक बी चा घन ए घन अधिक बी घन बरोबर ए अधिक बी चा घन वजा तीन ए बी गुणिले ए अधिक बी अधिक तीन ए बी हे बरोबर चिन्हाच्या विरुद्ध दिशेस गेल्यावर वजा तीन एबी झाले आता पहा मुलांनो ए घन अधिक बी घन बरोबर ए अधिक बी चा घन वजा तीन ए बी गुणिले ए अधिक बी इथे ए अधिक बी कंसाचा घन दिला म्हणजे ए अधिक बी हे तीन वेळा आहेत म्हणून ए अधिक बी चा घन साठी आपण ए अधिक बी ए अधिक बी चा वर्ग हा विस्तार वापरू म्हणून ए घन अधिक बी घन बरोबर ए अधिक बी ए अधिक बी चा वर्ग वजा तीन ए बी गुणिले ए अधिक बी झाले आता इथे ए अधिक बी चा वर्ग याचे ए वर्ग अधिक दोन ए बी अधिक बी वर्ग हे विस्तारसूत्र वापरू व बाकीचे आहे तसेच लिहू म्हणून ए घन अधिक बी घन बरोबर ए अधिक बी ए वर्ग अधिक दोन ए बी अधिक बी वर्ग वजा तीन ए बी इथे अधिक दोन ए बी व वजा तीन ए बी यांची वजाबाकी करू म्हणून ए घन अधिक बी घन बरोबर ए अधिक बी ए वर्ग वजा ए बी अधिक बी वर्ग आहे आता उदाहरणे सोडवताना आपण ए घन अधिक बी घन बरोबर ए अधिक बी ए वर्ग वजा ए बी अधिक बी वर्ग या अवयवाचा वापर करायचा आहे त्यामुळे हे पाठांतर असणे आवश्यक आहे या सूत्राचा वापर करून आपण काही उदाहरणे सोडवू व नीट समजून घेऊया उदाहरण एक एक्स घन अधिक सत्तावीस वाय घन मुलांना हे उदाहरण सोडवताना प्रथम त्याचे घनमूळ घेऊ सत्तावीसचे घनमूळ तीन आहे इथे सत्तावीस वाय घन आहेत म्हणून त्याचे घनमूळ तीन वाय होईल आता त्याच्या घनमूळाच्या रूपात मांडू एक्स घन अधिक सत्तावीस वाय घन बरोबर एक्स घन अधिक तीन वाय घन इथे ए बरोबर एक्स व बी बरोबर तीन वाय मानू आणि वरील सूत्रात किमती लिहू सूत्र ए घन अधिक बी घन बरोबर ए अधिक बी ए वर्ग वजा ए बी अधिक बी वर्ग सूत्रात किंमत लिहूया म्हणून एक्स घन अधिक सत्तावीस वाय घन बरोबर एक्स अधिक तीन वाय एक्स वर्ग वजा तीन एक्स वाय अधिक नऊ वाय वर्ग बी ची किंमत तीन वाय आहे म्हणून तीन वायचा वर्ग केला उदाहरण दोन आठ पी घन अधिक एकशे पंचवीस क्यू घन सर्वप्रथम दोघांचीही ही घनमुळे काढून घेऊया आठ पी घनचे घनमूळ दोन पी व एकशे पंचवीस क्यू घनचे घनमूळ पाच क्यू होईल याचाच वापर आपण करणार आहोत आठ पी घन अधिक एकशे पंचवीस क्यू घन बरोबर दोन पी घन अधिक पाच क्यू घन आता विस्तार सूत्रात किंमत लिहू ए बरोबर दोन पी घेऊ व बी बरोबर पाच क्यू घेऊ सूत्र ए घन अधिक बी घन बरोबर ए अधिक बी ए वर्ग वजा ए बी अधिक बी वर्ग आठ पी घन अधिक एकशे पंचवीस क्यू घन बरोबर दोन पी अधिक पाच क्यू चार पी वर्ग वजा दहा पी क्यू अधिक पंचवीस क्यू वर्ग उदाहरण तीन एम घन अधिक एक छेद चौसष्ट एम घन दोघांचे ही घनमूळ काढून घेऊ चौसष्ट एम चे घनमूळ चार एम होईल म्हणून एम घन अधिक एक छेद चौसष्ट एम घन बरोबर एम घन अधिक एक छेद चार एम एमचा घन ए बरोबर एम व बी बरोबर एक छेद चार एम मानू व सूत्रात किंमत लिहू बरोबर एम घन अधिक एक छेद चौसष्ट एम घन बरोबर एम घन अधिक एक छेद चार एम चा घन सूत्र ए घन अधिक बी घन बरोबर ए अधिक बी ए वर्ग वजा ए बी अधिक बी वर्ग या सूत्रात किंमत लिहू एम घन अधिक एक छेद चौसष्ट एम घन बरोबर एम अधिक एक छेद चार एम एम वर्ग वजा एम गुणिले एक छेद चार एम अधिक एक छेद चार एम चा वर्ग वर्ग करून घेऊ चार चा वर्ग सोळा होतो म्हणून एम घन अधिक एक छेद चौसष्ट एम घन बरोबर एम अधिक एक छेद चार एम एम वर्ग वजा एक छेद चार अधिक एक छेद सोळा एम वर्ग या आधीच्या व्हिडिओ क्लिप मध्ये तुम्ही दोन घनांच्या बेरजेच्या अवयवचे सूत्र पाहिले या सूत्राच्या आधारे काही उदाहरणे सोडवलेली ही पाहिली पुन्हा एकदा आपण हे सूत्र काय आहे ते पाहूया काय सूत्र पहा ए अधिक बी कंसाचा घन बरोबर ए अधिक बी पहिल्या कंसामध्ये आणि दुसऱ्या कंसामध्ये ए वर्ग वजा ए बी अधिक बी वर्ग आता इथं काय केलं पहा जेव्हा आपल्याला याचे अवयव पाळायचे असतील तर तेव्हा ते आपण कसे पाडू शकतो बघा इथं पहिलं जे पद आहे त्या पहिल्या पदाचं घनमूळ घेतलेलं इथं पहिल्या कंशामध्ये अधिक दुसऱ्या पदाचे घनमूळ घेतलं आहे दुसऱ्या का कंसामध्ये काय घेतलं आहे बघा पहिल्या पदाचं वर्ग केला आहे वजा पहिलं जे पद आहे आणि दुसरं पद या दोन्ही पदांचा गुणाकार आहे इथं ए बी म्हणजेच काय इथं मध्ये गुणागराची क्रिया असते अधिक दुसरं जे पद आहे त्याचा वर्ग केलेला आहे तर या सूत्राच्या आधारे आपण काही उदाहरणे पाहूया आता इथं काय उदाहरण आहे पहा एक्स घन अधिक चौसष्ट वाय घन आता याचे अवयव आपल्याला पाडायचे आहेत हे अवयव आपण कसे पाडू शकतो आता इथं काय केलं आहे बघा एक्स घन अधिक चौसष्ट वाय घन आणि सूत्रामध्ये काय दाखवलं आहे ए अधिक बीचा घन म्हणजे इथं दोन्ही पदं वेगळी दाखवल्यानंतर काही फरक पडत नाही याचाच अर्थ काय आहे एक स अधिक चौसष्ट वाय घन वाय कंसाचा घन असा याचा काय अर्थ आहे आता प्रथम इथं आपण काय करूया ही जी दोन्ही पदं आहेत त्यांचे घनमूळ घेऊया आता हे घनमूळ घेत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की काही संख्यांचे घनमूळ माहिती असतील तर आपल्याला ही उदाहरणं सोडवायला सोपी जातील इथं मी काही घनमूळ काढून दाखवले इथं बघा तुम्हाला घन काढून दाखवलेली आहेत उदाहरणार्थ एक ते दहापर्यंतचे घन आहेत इथं एकचा घन किती आहे बघा एक गुणिले एक गुणिले एक एक, एक एक दोनचा घन आहे आठ तीनचं घण आहे सत्तावीस चारचा घण आहे चौसष्ट पाचचा घण आहे एकशे पंचवीस सहाचा घण आहे दोनशे सोळा सातचं घण आहे तीनशे त्रेचाळीस आठचं घण आहे पाचशे बारा नऊचं घण आहे सातशे एकोणतीस आणि दहाचा घण आहे एक हजार एवढा आता हे जर घण तुम्हाला माहिती असतील तर ते त्यांचे घनमूळ काय असतील हे तुमच्या पटकन लक्षात येईल आता इथं उदाहरणामध्ये बघा आपल्याला इथं उदाहरणामध्ये काय आहे हे जे चलपद आहे त्याचं आपण घनमूळ लिहू शकतो सहजपणे म्हणजे एक्स स घणचं घन घनमूळ आहे एक एक्स अधिक चौसष्टचं घण इथं बघा चौसष्ट कशाचं कशाचं घण आहे चार या संख्येचा म्हणून आपण इथं काय केलं चार आणि वाय घनचं घनमूळ येईल वाय तर आता दोन्ही पदांचे आपल्याला घनमूळ मिळालेले आहेत आता इथं सूत्र काय आहे सांगा आपलं सूत्र आपण लिहू शकतो ए अधिक बी घन बरोबर ए अधिक बी पहिल्या कंसामध्ये दुसऱ्या कंसामध्ये ए वर्ग वजा ए बी अधिक बी वर्ग तर इथं सूत्राचा उपयोग करून आपण हे उदाहरण सोडूया ए अधिक बी म्हणजेच काय पहिलं जे पद आहे तर आपलं उदाहरण काय आहे एक्स घन अधिक चौसष्ट वाय घन याचा आपल्याला अवयव पाडायचे आहेत इथं आता पहिलं पद काय आहे एक्स अधिक दुसरं पद आहे चार वाय दुसऱ्या कंसामध्ये पहिल्या पदाचं वर्ग म्हणजे एक्सचा एक्सचा वर्ग वजा ए बी म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या पदाचा गुणाकार म्हणजे एक्स गुणिले चार वाय अधिक बी वर्ग म्हणजेच दुसऱ्या पदाचा वर्ग चार वायचा वर्ग होऊच पूर्ण आता हे सोडूया आपण पहिल्या कंसातली संख्या आहे तशीच लिहायची एक्स अधिक चार वाय दुसऱ्या कंसामध्ये दिलं आहे एक्स वर्ग वजा आता याच्यामध्ये गुणाकार आपल्याला करायला पाहिजे एक्स आणि चार वायचा गुणाकार किती येईल चार एक्स वाय अधिक आता इथं चार वाय या पदाचा आपल्याला वर्ग करायचा आहे चारचा वर्ग सोळा आणि वायचा वर्ग वायवर्ग तर हे आपले अशा प्रकारे काय झाले या उदाहरणाचे अवयव झालेले आहेत आणखीन एक दुसरं उदाहरण घेऊया एकशे पंचवीस पी घन अधिक क्यू घन यांचे अवयव पाडायचे आहेत तर इथं आपल्याला एकशे पहिल्यांदा आपण काय करूया हे जे दोन्ही पदं आहेत यांचे आपण घनमूळ घेऊया आता एकशे पंचवीसचं घनमूळ काय बघा एकशे पंचवीसचं घनमूळ काय आहे पाच आहे हां तर एकशे पंचवीसचं घनमूळ किती लिहूया आपण इथं पाच आणि पी घनचं घनमूळ पी आधिक क्यू घनचं घनमूळ आहे क्यू हां आता दोन्ही पदांचे आपल्याला काय मिळाले आहेत घनमूळ मिळालेले आहेतच आता इथं आपण काय करूया सूत्र बघूया आपण सूत्र काय आपलं सांगा ए अधिक बी घन बरोबर ए अधिक बी पहिल्या कंसामध्ये आणि दुसऱ्या कंसामध्ये ए वर्ग वजा ए बी अधिक बी वर्ग आता या सूत्रामध्ये आपण काय करूया किमती घालूया किंवा हे आपण याच्यामध्ये लिहूयात काय आपलं उदाहरण एकशे पंचवीस पी घन अधिक क्यू घनचे आपल्याला अवयव पाडायचे आहेत आता इथं सूत्र काय बघा ए अधिक बी म्हणजे पहिल्या पदाचं घनमूळ घेतले पाच पी अधिक दुसऱ्या पदाचं घनमूळ क्यू दुसऱ्या कंशामध्ये पाच पी चा वर्ग वचा पहिल्या पदाचा म्हणजे पाच पी आणि दुसऱ्या पदाचा गुणाकार म्हणजेच पाच पी गुणिले क्यू अधिक दुसऱ्या पदाचा म्हणजेच क्यूचा वर्ग कंस पूर्ण आता हे सोडूया आपण पाच पी अधिक क्यू पहिल्या कंसामध्ये दुसऱ्या कंसामध्ये पाच पीचा वर्ग म्हणजे पाचचा वर्ग पंचवीस पी वर्ग वजा पाच पी गुणिले क्यू म्हणजे पाच पी क्यू अधिक क्यूचा वर्ग क्यू वर्ग हे झाले आपले अवयव विद्यार्थी मित्रांनो आपण आणखीन एका उदाहरणाचा सराव करूया माझ्यासोबत तुम्हीसुद्धा वही पेन घेऊन हे उदाहरण सोडवा काय उदाहरण पहा एकशे पंचवीस के घन अधिक सत्तावीस एम घन आता नेहमीप्रमाणे आपण काय करतो पहिल्यांदा दोन्ही पदांचे घनमूळ काढतो आता इथं दोन्ही पदांचे घनमूळ काढताना बघा एकशे पंचवीसचं घनमूळ किती आहे पाच आहे आणि सत्तावीसचे घनमूळ किती आहे तीन आहे म्हणजे दोन्ही पदांचे आता घनमूळ आपल्याला माहिती आहेत जिथं बघा एकशे गन, पंचवीस के घन याचं घनमूळ आलं पाच के कारण एकशे पंचवीसचं घनमूळ आहे पाच के घनचं घनमूळ आहे के सत्तावीस एम घन सत्तावीसचं घनमूळ आहे तीन आणि एम घनचं घनमूळ आहे एम आता हे दोन्ही पदांचे आपल्याला काय मिळाले घनमूळ मिळालेले आहेत आता सूत्र आपण इथं काय बघा ए अधिक बी घन बरोबर पहिल्या कंशात ए अधिक बी दुसऱ्या कंशात ए वर्ग वजा ए बी अधिक बी वर्ग या सूत्राप्रमाणे आपण काय करूया हे उदाहरण सोडूया काय उदाहरण आपलं एकशे पंचवीस के घन अधिक सत्तावीस एम घन पहिल्या कंशात काय बघा ए म्हणजे पहिल्या पदाचं घनमूळ पाच के घेतलं आपण अधिक दुसऱ्या पदाचं घनमूळ म्हणजे तीन एम घेतलं आहे दुसऱ्या कंशामध्ये पहिल्या पदाचा वर्ग केला आहे म्हणजेच पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे पाचचा पाच केचा वर्ग वजा दु ए बी म्हणजेच पहिल्या पदाचा आणि दुसऱ्या पदाचा गुणाकार पाच के गुणिले तीन एम अधिक बी वर्ग म्हणजेच दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे तीन एमचा वर्ग आता हे आपण सोडूयात पाच के अधिक तीन एम आहे तसं पहिल्या कंशात दुसऱ्या कंसामध्ये पाच केचा वर्ग म्हणजे पूर्ण या पदाचा वर्ग म्हणजे पाचचा वर्ग पंचवीस केचा वर्ग के वर्ग वजा पाच के गुणिले तीन एम म्हणजे पास्त्रिक पंधरा के एम अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजेच या पूर्ण पदाचा वर्ग तीनचा वर्ग नऊ आणि एमचा वर्ग एम वर्ग हे आपले या उदाहरणाचे अवयव झालेले आहेत विद्यार्थी मित्रांनो आता आपण आणखीन एका उदाहरणाचं सराव इथं करूया काय उदाहरण पहा दोन एल घन अधिक चारशे बत्तीस एम घन आता इथं नेहमीप्रमाणे आपण काय करतो पहिल्यांदा या दोन्ही पदांचे घनमूळ बघतो आपण हा? आता दोन इथं आहे आणि इथं चारशे बत्तीस याचे घन मूळ आपल्याला मिळतात का बघूया इथं आपल्याला दोन कुठं दिसत नाही म्हणजे दोन ही संख्या घनसंख्या नाही त्याचप्रमाणे चारशे बत्तीस चारशे बत्तीससुद्धा आपल्याला इथं कुठेही संख्या दिसत नाही आहे म्हणजे तीसुद्धा घनसंख्या नाही माशा आपण काय करायचं तर आपण इथं काय करू शकतो दोन ही संख्या आपण या दोन्ही पदामधून सामायिक घेऊ शकतो असं काय करायचं तर दोन ही संख्या सामायिक घेतल्यानंतर आपल्याला इथं काय येईल संख्या आपल्याला मिळेल आणि दोनने या संख्येला भाग जातो दोनला सुद्धा आणि चारशे सुद्धा दोनने भाग जातो मग आपण काय करूया पहिल्यांदा दोन हे सामायिक काढूया दोन देऊया इथं आपण दोनने दोनला भाग घेतल्यानंतर एक उ, उरेल मग एक लिहिण्याची का काही गरज नाही आहे तसं एल घन लिहूया अधिक चारशे बत्तीसचा काय करायचा आपल्याला आता भागाकार करायचा दोनने तर इथं उत्तर आलं दोनशे सोळा असा भागाकार आपण करू शकतो म्हणजे इथं दोनने भाग घातल्यानंतर दोनशे सोळा आणि एम घन आता सामायिक काढल्यानंतर आपल्याला आता याच्या आता आपल्याला काय करूया आपण घनमूळ दोन काढूया दोनशे सोळा दोनशे सोळाचं घनमूळ आहे सहा इथं लिहूया आपण दोन आहे तसंच लिहायचं एल घनचं घनमूळ एल एल घनचं घनमूळ आहे एल दोनशे सोळाचं घनमूळ आहे सहा एम घनचं घनमूळ येईल एम आता आपण सूत्र लिहूया सूत्र काय आपलं ए अधिक बीचा घन बरोबर पहिल्या क्रंसात ए अधिक बी दुसऱ्या क्रंशात ए वर्ग वचा ए बी अधिक बी वर्ग या सूत्राप्रमाणे आपल्याला उदाहरण सोडवायचं आहे काय उदाहरण आपलं दोन एल घन अधिक चारशे बत्तीस एम घन आता आपल्याला इथं पहिलं आणि दुसरं पद मिळालेलं आहे पण आधी आपण काय केलं आहे दोन सामाई काढलेले आहेत त्यामुळे दोन आहे तसेच लिहायचे पहिलं पद आपलं एल आहे दुसरं पद आहे सहा एम त्याच्यानंतर पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे एलचा वर्ग वजा दोन्ही पदांचे गुणाकार म्हणजे एल आणि एमचा गुणाकार अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे सहा चा वर्ग मग हे दोन आहेत तसेच पहिलं पहिला कंश आहे तसाच एल वर्ग वजा सहा एल एम असं यांचा काय येईल गुणाकार येईल अधिक सहा चा वर्ग काढायचा तर सहाचा वर्ग छत्तीस आणि चा वर्ग चा एम वर्ग हे झाले आपले या उदाहरणाचे अवयव हे पुढील उदाहरण पहा आता काय उदाहरण वाय घन अधिक एक छेद आठ वाय घन आता याच्यामध्ये पहिल्यांदा आपण प्रमाण काय करायचं आहे दोन्ही पदांचे घनमूळ काढून घ्यायचे वायचं घनमूळ येईल वाय अधिक एकचं घनमूळ एकच आणि आठचं घनमूळ येईल दोन वाय घणचं घनमूळ येईल वाय दसूत्र लिहिलं पण ए अधिक बी घन बरोबर ए अधिक बी दुसऱ्या कंशात ए वर्ग वजा ए बी अधिक बी वर्ग तर या सूत्रामध्ये आपण सूत्राप्रमाणे अवयव पाडूया पहिलं पद आपलं काय आहे आपलं उदाहरण पहिल्यांदा लिहून घेऊया तर वाय घण अधिक एक छेद आठ वाय बरोबर पहिलं पद आपल्याला मिळाले वाय वाय अधिक दुसरं पद आहे आपलं दोन वाय दुसऱ्या कंसात पहिल्या पदाचा वर्ग वजा पहिल्या पदाचा आणि दुसऱ्या पदाचा गुणाकार अधिक दुसऱ्या पदाचा म्हणजेच 2 दोनचा वर्ग आता हे सोडूया आपण पहिलं पद म्हणजे पहिला, पहिला कंस आहे तसाच लिहायचा आहे वाय वर्ग वजा आता यांचा गुणाकार काय आहे तर वाय छेद दोन वाय हे वाय आणि वाय जातील आणि इथं फक्त काय उरेल एक छेद दोन हे आपण पुढे लिहूया अधिक एक छेद दोन वाय चा वर्ग म्हणजे एक छेद दोनचा वर्ग चार आणि वायचा वर्ग वाय वर्ग आता हे वाय अधिक एक छेद दोन पहिल्या चा कोणसात दुसऱ्या कोणसात वाय वर्ग वचा वाय आणि वाय गेले एक छेद दोन अधिक एक छेद चार वर्ग हे आपले झाले या उदाहरणाचे अवयव